सह्याद्री ग्रुप लिंगनूर रोहिणी दूध डेअरी पशुखाद्याचा शुभारंभ। लिंगनूर परिसरातील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नती व्हावी व त्यांच्या दैनंदिन जीवनात आर्थिक विकास व्हावा या उद्देशाने कैलासवासी श्री मारुती अण्णा नलवडे यांच्या स्वप्नपूर्तीच्या उद्देशाने सह्याद्री ग्रुपने या परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार चांगला दर देऊन दूध संकलन करणे व त्यावर आवश्यक प्रक्रिया करून दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ निर्मिती करण्याकरिता रोहिणी डेअरी अॅग्रो इंडस्ट्रीज या कंपनीची स्थापना 27/12/2021 रोजी संकलनास सुरुवात केली आहे। अल्पावधीतच शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्याने चांगल्या पद्धतीने दूध संकलनास सुरुवात झाली आहे। त्याकरिता शेतकऱ्यांना सेवा देण्याच्या दृष्टीने दर्जेदार गुणवत्ताचे पशुखाद्य निर्मिती व अत्यंत मापक दर्जेदार गुणवत्तेचे रोहिणी पशुखाद्य आज रोजी बाजारात आणलेले आहे। रोहिणी पशुखाद्य सेवा सुरुवात केली आहे। सह्याद्री ग्रुप लिंगनूर रोहिणी दूध डेअरी पशुखाद्याचे शुभारंभ होत असताना प्रमुख उपस्थिती म्हणून दिलीपराव पाटील, दत्तात्रय नलवडे, रावसाहेब पाटील, संजय पाटील, संतोष हरागे, कलाप्पा वाघमोडे, सुनील नलवडे, योगेश ममदापूर, आप्पासाहेब येलमंते, इतर सर्व स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते। सह्याद्री ग्रुपच्या रोहिणी डेअरी आणि अॅग्रो इंडस्ट्री मार्फत दूध संकलनास सुरुवात करून जवळपास 2-2.5 महिने झालेले आहेत। त्यानंतर शेतकऱ्यांना मापक दरात दूध संकलन वाढीसाठी पशुखाद्य उपलब्ध करून देणे हा एक संकल्प होता, त्या संकल्पाची पूर्ती ती आजच्या दिनी होत आहे। त्यानिमित्त रोहिणी डेअरीमार्फत रोहिणी प्लस व रोहिणी पशुखाद्य असे दोन प्रकारचे खाद्य बाजारात आम्ही उपलब्ध करीत आहोत। अत्यंत मापक दरामध्ये उत्तम दर्जाचे खाद्य रोहिणी डेअरीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। आजच्या या प्रसंगी उपस्थित असणारे सर्व मान्यवर रावसाहेब पाटील असतील, दानवीचे गजानन मोरे, त्याचबरोबर दत्ताभाऊ नलवडे, डॉक्टर सोनुरे, संजयराव पाटील, इंदूराव नलवडे, आप्पासाहेब येळमंदे हे सर्व ग्रामस्थांच्या याच्यामध्ये आजच्या या शुभदिनी आम्ही रोहिणी पशुखाद्याच्या वितरणाचा शुभारंभ करीत आहोत। त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि या पंचकृषीमध्ये जे काही दूध जास्तीत जास्त दूध उत्पादन वाढून शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व्हावी या दृष्टिकोनातून ही एक सेवा आज रोजी उपलब्ध केली आहे। याच्यानंतर अल्पावधीतच पशुवैद्यकीय सेवेचा देखील शुभारंभ आम्ही करीत आहोत। अशी माहिती शेतकरी मराठीचे लिंगनूर प्रतिनिधी सागर गुरव यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल, शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।